नांदगाव तालुक्यातील बोलठाण गावातील जवान अमोल हिम्मतराव पाटील यांचा अपघाती मृत्यू झाला. मकर संक्रांतीच्या दिवशी नेपाळ सीमेवर सेवा बजावत असताना शॉक लागल्याने त्यांना वीरमरण आले. सेवेच्या ठिकाणी विजेचा धक्का लागल्याने ते जखमी होऊन त्यांना वीरपूर येथेच वीरमरण आले. ते शहीद झाल्याची बातमी गावात पसरताच गावात शोककळा पसरली होती. वीर जवान अमोल पाटील यांच्या पार्थिवावर आज बोलठाण येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आलेत. अमोल यांचे पार्थिव 16 जानेवारी रात्री 7:30 वाजता औरंगाबाद विमानतळावर आले तर 17 जानेवारी रोजी सकाळी 10:30 वाजेदरम्यान बोलठाणा येथे पोहोचले. अमोल पाटील यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील हजारोचा जनसमुदाय बोलठाण नगरीत लोटला होता. संपूर्ण गावात रांगोळी रेखाटण्यात आली होती. अमोल पाटील अमर रहे अशा घोषणांनी परिसर शोकाकुल झाला होता. 9 महिन्याची चिमुकली आदिती हिने वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. लष्कराच्या वतीने आणि नांदगाव पोलीस प्रशासनाकडून बंदुकीच्या 3 फैरी झाडून अमोल पाटील यांना मानवंदना देण्यात आली. तालुका प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार डुमरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे तर नांदगावचे आमदार सुहास कांदे, माजी आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार अनिल आहेर, माजी आमदार संजय पवार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी सर्वांचेच डोळे पाणावले होते. अमोल पाटील यांचे शिक्षण वैजापूर तालुक्यातील शिवूर येथील संत बहिणाबाई महाविद्यालयात झाले होते. अमोल पाटील हे घरातील कर्ते पुरुष होते. वडिलांचे छत्र आधीच हरपले असताना कुटुंबाची सर्व जबाबदारी त्यांच्यावर होती. पाटील यांच्या पश्चात आई, लहान भाऊ, पत्नी आणि 5 महिन्यांची मुलगी आदिती असा परिवार आहे. पोखरीहून विजय मोगलसह लोणीहून राधाकृष्ण सोनवणे, MCN News बोलठाणा.